आज मीडी म्हणजेच महाराष्ट्र इंडस्ट्री डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट आपल्यासाठी घेऊन येत आहे कार्डबोर्ड रिसायकलिंग बिझनेसवर इंडस्ट्रियल डॉक्युमेंटरी. आज 21व्या शतकात कोणत्याही फिनिश प्रोडक्टला पॅकेजिंग करून ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याच्या पॅकेजिंग मटेरियलवर जास्त भर देतात. पॅकेजिंग मटेरियल म्हणून मुख्यत्वे करून कार्डबोर्ड बॉक्स वापरतात, जेणेकरून प्रोडक्टला ट्रान्सपोर्टच्या दरम्यान कोणतीही हानी होऊ नये. या कार्डबोर्ड बॉक्स किंवा पेपरला ग्राहकांकडून रिसायकलिंगसाठी रॉ मटेरियल म्हणून विकत घेतात. कार्डबोर्ड रिसायकलिंगसाठी मार्केटमध्ये वेगवेगळ्या कॅपॅसिटीच्या ऑटोमॅटिक आणि सेमी ऑटोमॅटिक मशीन अवेलेबल आहेत. प्लांट अँड मशीनरीज, श्रेडिंग अँड पल्पिंग टँक, पेपर मेकिंग मशीन, रॉ मटेरियल, वेस्ट क्राफ्ट बॉक्स अँड पेपर्स. प्रोसेस: सर्वप्रथम वेस्ट क्राफ्ट बॉक्स आणि पेपरला पाण्यासोबत मिक्स करून त्याची पेस्ट तयार करतात आणि या मिक्सरमध्ये प्लॅस्टिक आदी मेटल पार्ट्स रिमूव्ह केले जातात. आता या मिक्सरला ड्राय करून एकजीव मिश्रण तयार करतात आणि यामध्ये केमिकल मिक्स करतात. आता या मिश्रणाला पेपर मशीन वर स्प्रेड केली जाते. ही मशीन पेस्ट मधील वेस्ट रिमूव्ह करून या पेस्टला ड्राय करतात. या पेपरला ड्राय करण्यासाठी 5 स्टेज ड्रायरच्या मधून पुढे पाठवतात. आता या ड्राय केलेल्या पेपरला स्कॅनर सेन्सर मशीन मध्ये मॉइस्चर कंटेंट चेक करून त्यांना परत ड्राय केले जाते. आता या तयार पेपरला वाइंड करून स्टोरेज किंवा बाजारात विक्रीसाठी पाठवतात. अशा प्रकारे आज आपण कार्डबोर्ड रिसायकलिंग बिझनेसबद्दल माहिती घेतली. तुम्हीही हा बिझनेस सुरू करून चांगला नफा कमवू शकता. हा बिझनेस सुरू करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची मदत किंवा एक्सपर्ट ॲडवाईससाठी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या दोन्ही वेबसाईटला भेट देऊ शकता व संपर्कही करू शकता. अशाच नवीन बिझनेस आयडिया जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल मीडी उद्योग विश्वला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलवर क्लिक करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर जरूर करा.